कोण आलं होतं? अहो खरंच सांगते, कोणी नव्हतं आलं. नक्की? हो मी आले. तू का आली असते? का पिछा सोडत नाहीस माझा? हा चल चालती हो, चल चल चालायला लाग. शांत व्हा सोहम, मी काय सांगते ते ऐका. तुझ्याकडून ऐकून घेणे इतकी वाईट वेळ नाही आली अजून माझ्यावर. अडाणी बाई तू गावंढळ, तू मला ऐकवणार? मला काहीही म्हणा, पण या असल्या नोटीस पाठवू नका. तुझ्याकडे कशी आली? मी घेतली ती आणि इथे निघून आले लगेच. वा, म्हणजे पुन्हा एकदा माझ्या सुखाच्या आड आलीस तू. नाही सोहम, मी आणि समीर लवकरच त्या घरातून बाहेर पडणार. मग तुम्ही तिकडे जाऊन राहा, तुम्हाला तुमचं घर, तुमची माणसं, तुमचा अधिकार परत मिळणार आहे. अच्छा, म्हणजे आता माझ्यासाठी तुम्ही त्याग करणार का? हा मी हे सगळं सासूबाईंसाठी करते असं समजा. त्या नाही राहू शकत आहे तुमच्याशिवाय. आणि हे सगळं होणार कधी? मी म्हातारा झाल्यावर? नाही नाही, थोडे दिवस धीर धरा, आम्ही लवकरच बाहेर पडणार. आधी तू माझ्या घराच्या बाहेर पड ग. माझ्या आयुष्याची अख्खी माती करून ठेवली आहेस आणि आता चालली ती नाटकं सगळी. सोहम माझं ऐका ना. तू जातेस का तुला हाताला धरून बाहेर काढू? मला काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त तुला हात लावला ना की तुझं पातिव्रत्य भंग होईल, मग मला नाही दोष द्यायचं. हॅलो रोहित, मी बोलते रे. हां बोला अक्का साहेब, काय झालं? नाही काही नाही, मला सांग कल्याणी तिथे आली आहे ना रे. कल्याणी वहिनी आणि ऑफिसमध्ये कशासाठी? काहीतरी समीरचे महत्वाचे कागदपत्र राहिले होते ते घेऊन आली आहे, जरा बघ. समीरच्या केबिन मध्ये आहे का बघ? हो बघतो. हा नाही अक्का साहेब, समीताच्या केबिन मध्येच एकटाच काम करत बसला. काय अक्का साहेब एक मिनिट. हा अरे दिनेश, आपल्या कल्याणी वहिनी ऑफिस मध्ये आल्यात का? नाही आज नाही आले वहिनी साहेब, मी ऑफिस मध्येच होतो. बरं ठीक आहे, मात्र कल्याणी वहिनी ऑफिसला आली ना तर लगेच मला सांग. हो सर. हा जातो. अक्का साहेब कल्याणी वहिनी ऑफिसला नाही आली, काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही, आपण नंतर बोलू. बरं ठीक आहे, कल्याणी वहिनी ऑफिसला आली तर मात्र मी तुम्हाला नक्की कळवेन. ठीक आहे. कल्याणी ऑफिसला गेलीस नाही म्हणजे माझ्याशी खोटं बोलली ती, पण मग गेली कुठे ती? सोहम तर कुणाचं ऐकणार नाही, पण त्यामुळे सासूबाई त्यांच्यावर चिडतील. सोहम कसं चालेल, त्यांनी माझ्यावर चिडायला हवं, माझा खूप राग यायला हवा त्यांना. याशिवाय मी आणि समीरने ठरवलेलं कसं होईल? आता मलाच काहीतरी करायला लागेल. हॅलो हॅलो, तुम्ही कल्याणी सरदेशमुख बोलताय ना? हो आपण. मी एका इव्हनिंग क्लब मधून बोलतेय. आमच्याकडे आम्ही बायकांसाठी किटी पार्टीज अरेंज करतो. कसली किटी पार्टी, कसला क्लब? किटी पार्टी वालीच माझं काम करू शकते. हॅलो हॅलो, इव्हनिंग क्लब. हो आता तुम्हीच फोन केला होतात ना मला? मी कल्याणी सरदेशमुख बोलते.
सरदेशमुखांचं घर का? हो अक्का साहेब, सरदेशमुख बोलते. मला कल्याणी सरदेशमुखांशी बोलायचंय. नाही, त्या घरात नाही आहेत. काही निरोप असेल तर सांगा, मी देते त्यांना. ऍक्च्युली आमच्या किटी पार्टीच्या एका गेम मध्ये कल्याणी मॅडमनी 5 लाख रुपये लावले होते, पण ते त्या हरल्यात. काय म्हणालात तुम्ही? किटी पार्टी कल्याणी जुगार 5 लाख हरली? नाही हो तुमचं, मला वाटतं तुम्ही चुकीचा फोन केलाय. नक्की कल्याणीशीच बोलायचं होतं का तुम्हाला? हो अहो, सर देशमुख इंडस्ट्रीवाल्या कल्याणी सर देशमुख, त्यांच्याशीच बोलायचंय मला. ओ म्हणूनच तर आम्ही त्यांना क्रेडिट देतोय. ही रक्कम जरी त्या हरल्या असल्या तरी पुढे त्यांना खेळायचंय का? काय आणखीन रक्कम लावायची असेल तर एकदा येऊन जा, सांगा त्यांना. जुगारात काय हो, हारजीत चालूच राहत. बास, कोण ठेवा तुम्ही? काय काय झालं? कसली किडी पार्टी? कोणी पैसे लावले? कल्याणीने? हो ना, आणि थोडे थोडके नाही, 5 लाख म्हणे कुठल्या तरी किटीत जुगार खेळून हरली ती. मामजी आता पण ती कुठे गेली मला खरंच ठाऊक नाहीये. मला सांग, आपलं बोलणं झाल्यानंतर कल्याणी ऑफिसला आली होती? नाही अक्का साहेब, आज दिवसभरात कल्याणी वहिनी ऑफिसला आलीच नाहीये. अक्का साहेब, मी असं का विचारते, काय झालंय? भाऊजी अहो, काय चाललंय ना मला खरंच काही कळत नाहीये. कल्याणी म्हणे कुठेतरी जुगार खेळायला गेली होती कुठल्या तरी किटी पार्टीमध्ये, 5 लाख रुपये हरून आलीये. साहेब काय बोलताय तुम्ही? अरे तिथून कोणाचा तरी फोन आला होता. कलियुग आहे रे बाबा, कलियुग आहे. भली भली दिसणारी माणसं वेड्या वेड्यासारखं वागायला लागतात. थांब कल्याणी, काय ग, घरातली माणसं दिसेनाशी झाली आहे का? काय करू मग मी, दमले. कुठे गेली होतीस? समीरचे काही ऑफिसचे पेपर्स राहिले होते, ते द्यायला गेले होते. पण काय ग, ती कागदपत्र द्यायला तू त्याला भेटायला ऑफिसमध्ये गेली नाहीस? पण मी ऑफिसला जाणार आहे असं कुठे सांगितलं होतं? पण समीर तर पूर्ण वेळ ऑफिसमध्ये होता. आणि आज दिवसभरात तू ऑफिसला आलीच नाही आहेस, त्या अक्का साहेबांना मीच सांगितलं. बोल ना, आता गप्प काय आहेस? प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे का? मी माझ्या कामासाठी गेले होते. बरं ठीक, गेली असशील तू तुझ्या व्यक्तिगत कामासाठी, पण आज मात्र रुपालीला पण मागे टाकलंयस तू. का, असं काय केलंय मी? काय, मला एक फोन आला होता म्हणे तू कुठल्या तरी किटी पार्टीला गेली होतीस, तिथे जुगार खेळलीस, 5 लाख रुपये हरलीस. कल्याणी सांग बाई मला, खोटं आहे ना हे? कोणी सांगितलं तुम्हाला? मला वाटलंच होत कल्याणी असा विचार करणार. केलाय मी. पण कोणी सांगितलं तुम्हाला? कल्याणी, तू जुगारावर पैसे लावलेस आणि वर तोंड करून विचारतेस की कुणी सांगितलं? कल्याणी अगं, काय झालंय तुला? आधी घरात सगळ्यांशी उद्धटपणे बोलत होतीस आणि आता बाहेर जाऊन जुगारात पैसे लावतेस? अगं कुठून शिकलीस हे सगळं? का, या घरात आधी कोणी पैसे उधळले नाहीयेत का? तुमची सून एकदा शॉपिंगला जाते आणि 1000 रुपयांचा चुराडा करून येते. मी जाते का अशा शॉपिंगला कधी? आणि तुमचे सोहमराव तर काय, कारस्थान करण्यासाठी लाखोंनी पैसे खिरापती सारखे वाटलेत त्यांनी. त्यांना कधी जाब विचारलात का तुम्ही? आणि मी एकदा खर्च केला तर लगेच त्यांच्या डोळ्यात येतो. जुगारात 5 लाख हरण याला जरासा खर्च म्हणतात कल्याणी? का, आजमावलं मी माझं नशीब. आणि जर जिंकले असते ना तर ती रक्कम मी समीरलाच देणार होते. समीरला? समीरला कशा करता हवे होते एवढे पैसे? खर्चासाठी थोडे पैसे मागितले ना की 1000 चौकशा करतात ह्या. अगं काय बोलतेस तू,
आणि खरं सांग कल्याणी, बाहेर त्या समीरने काही कर्ज करून ठेवलेलं नाही ना? नाही, गेल्या काही दिवसात ना तुम्ही दोघं काय कराल मला काही भरोसा उरलेला नाहीये. घरात मोठी माणसं तुमच्यासारखी छळवादी असली ना तर आणखीन काय होणार आहे कल्याणी? तू हो माझ्या नजरेसमोरून. आई, अशा बायकोवर हात उगारलास तू? हो, आणि तू पण तोंड आवर, नाही तर तुझं थोबाड फोडायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. तुझ्यासाठी सोपंच आहे ग ते, मारायचं आणि तोंड बंद करायचं. समीर, तू अक्का साहेबांशी बोलतोय याचं भान ठेव. तू गप्पा बस रे, काकू नाहीये माझी, ती आई आहे, मी कसाही बोलीन. आणि ते आम्ही ऐकून घेऊ असं वाटतंय का तुला? हे तुमचं ऑफिस नाहीये यशवंतराव सरदेशमुख. नाही, बरोबर, हे यशवंतराव सरदेशमुखांचं ऑफिस नाहीये, पण या घरची प्रमुख राजलक्ष्मी आहे हेही तुला माहिती नाहीये. समीर, थोड्या अवधीत घरातल्या सगळ्यांचं तू मन जिंकलं असशील, पण अक्का साहेबांना उद्धटपणे बोललास ना तर घरातलं कोणीही ऐकून घेणार नाही. काय उद्धटपणा केला मी? कल्याणीवर हात उगारताना हे लक्षात ठेवायला हवं होतं की ती सरदेशमुखांच्या घरची सून आहे, या घराची आबरू आहे ती. अरे तिने ठेवली का या घरची आबरू? विचार तिला, गावच्या वेशीवर टांगून आली आपल्या घराण्याची आबरू. मी तिला काही विचारणार नाहीये, कारण कल्याणी असं करूच शकत नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. चल कल्याणी, इकडे वाद घालत बसण्यात काहीच अर्थ नाही, कोणालाच किंमत नाही इकडे. विश्वास बसत नाही अशा घटना घडायला लागल्या. सांभाळ रे परमेश्वर, हे लक्षण काही ठीक दिसत नाही. सोहम? हा बोल सोहम. ए, माझं नाव घ्यायचं नाही, तुझ्या तोंडात शोभत नाही ते. बरं ठीक आहे, कशाला फोन केलायस? तुझ्या बायकोला आवर जरा, तस माझ्या मागे लागली. तोंड सांभाळून बोल सोहम. ए, हा आवाज तिच्यावर लावायचा? वेळ मिळाला की आपली माझ्या घरी येत असते, नाही तर माझ्या घराच्या आसपास गुठळत असते माझी वाट बघत. तुझं डोकं म्हणजे उकिरडा आणि तोंड म्हणजे गटार आहे. बरं कशाला फोन केलायस? मी काय करायचं? समजावून सांग तिला, परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही आणि माझ्या घरातल्या कुठल्याही बाबतीत ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही, कळतंय? ठीक आहे, चांगले. आणि अजून एक, उपकार करून फुटलेल्या तुकड्यांवर जगणारा माणूस नाहीये मी. मला ते हवं असेल ना, ते ओढबाडून डिस्काउंट घेण्याची तेव्हा माझ्यावर कुठल्याही प्रकारे उपकार करायची स्वप्न तर पाहिजेच नाही, कळतंय का? ठेव फोन. आज सासूबाईंनी मला मारलं, मी त्यांना सांगू पण नाही शकले की माझी काही चूक नाहीये, पण त्यांनाही नक्की वाईट वाटलं असणार. कल्याणी असं काही करू शकते? जुगार खेळून त्यात पैसे? या घरात असं कधीही झालेलं नाही. कदाचित मी तिच्यावर हात उगारायला नको होता, पण नाही, एवढ्या मोठ्या चुकीची शिक्षा तर मिळायलाच हवी होती तिला. नक्की काय करू मी?
मला वाटलं सासूबाई आले. इतकं सगळं झाल्यावर कशी येईल आई? हो ना, आपण इकडे इतके प्रयत्न करतोय पण सोहमला त्याचं काहीच वाटत नाहीये. का काय झालं? फोन आला होता त्याचा, म्हणाला की मला तुमच्या उपकारांचे तुकडे नकोयत म्हणून. समीर, तू नको सोहमच्या बोलण्याकडे लक्ष देऊस. आज सासूबाईंनी मला मारलंय, आता फक्त या घरातून निघून जा एवढंच सांगायचंय त्यांना. पण आणू आपण तीही वेळ. कशी आणणार? वाईट वागायचा खूप त्रास होतोय, आपल्या दोघांनाही होतोय. आणि आता आणखीन वाईट वागायचं म्हणजे. स्वप्नालीच्या आणि तिच्या बाळाच्या नशिबाने मिळेल आपल्याला ती संधी. काकू काकू, मला गोष्ट सांग ना, नाहीतर मी झोपणार नाही. बरं झालं आली, डोकं हलकं होईल. चला ये बाळा, मी सांगतो गोष्ट. ये पिल्लू, ये. थांब समीर, हीच आपली संधी आहे, शेवटची. म्हणजे? बघ, मी छकुलीला घेऊन बाहेर जातीये, थोड्या वेळाने तूही ये. छकुली, माझा हात धरून भरभर चालायचा. हा ही कल्याणी कधी असं वागेल अशी कल्पनाही करवत नाही. आणि तो समीर, इतके दिवस एवढा आज्ञाधारक आणि सौम्य बोलणारा मुलगा, अचानक त्याची भाषाच बदलली आहे दादासाहेब. मला तर काय घडतंय ना काही कळतच नाहीये. अगं काय करते सावकाश? काळजी वाटते ना नातीची, मग सांभाळा ना तिला. काय गय तुझं वागणं आणि ते छकुलीशी? हो अशीच आहे. आणि काय हो, इथनं तुमच्या समोरूनच ती आली असेल ना माझ्या खोलीत, मग तुम्हाला तिला थांबवता नाही आलं? माझ्या डोक्याला उगाच त्रास. अग एवढीशी अंगठ्या एवढी पोरगी, ही काय तुला त्रास देणार आहे? सारखी माझ्या मागे रेंगाळत असते, अंघोळच घाल, कपडेच घाल, केस विंचरून दे, हेच कर तेच कर. वाटलं होतं जरा रात्री तरी माझ्या करणकडे लक्ष देईन, पण ही आहेच. म्हणे गोष्ट सांग मला. अगं पण सांगितली असतीस तर काय बिघडलं असतं तुझं? माझ्याशी नीट बोला देवकी काकू, मी तुमची रुपाली नाहीये. कल्याणी, एक मिनिट. कल्याणी, तुला जे वागायचं ना ते वागायला तू मोकळी आहे, पण जर देवकीला दुरुस्तर केलीस तर मी खपवून घेणार नाही. काहीच कसं वाटत नाही का हे बोलताना? पुरीसारखी माया केली तिने तुझ्यावर आणि तू. मी पण तुम्हाला सगळ्यांना जरा जास्तच मान दिलाय म्हणूनच कचरा करून ठेवलायत ना तुम्ही माझा. मग राहतेस कशाला इथे? चालायला लाग. तुला काय वाटत आई? तुझ्या अशा बोलण्याने आम्हाला भीती वाटेल, घाबरून जाऊ आम्ही? ज्या पद्धतीने लाज सोडून तुम्ही दोघं वागताय, तुम्हाला कसली आली आहे भीती? कल्याणी, हे असंच वागत राहिलीस तर जगात कुठेही टिकणार नाहीयेस. जगात कुठेही कशाला, इकडेच टिकून दाखव ना. आम्ही मी बरी टिकू देईन काय म्हणायचं आहे काय तुला? एक गोष्ट लक्षात ठेव आई, मी तुला 25 वर्षानंतर सापडलोय आणि तू मला या घरात ठेवून घेतलंयस. ते विसरायची तयारी आहे माझी समीर. जर तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार असेल, त्यांचा अपमान होणार असेल, तर तू माझा मुलगा आहेस हे विसरायला मी तयार आहे. आणि एकदा का तुला आमच्या आयुष्याबाहेर केलं की तुझी बायको, तिचा नामोनिशान आपोआप मिटेल. राजलक्ष्मी? नाही मामंजी, विचार करून बोलतेन. या कल्याणीवर हात उगारला तरीही सुधारली नाही. आणि या समीरला काय बोलू मामांजी? अहो हा तर माझ्या संस्कारात वाढलेलाच नाही, म्हणून निर्णय घेतलाय सकाळ होण्याआधी तुम्ही दोघांनी एक घर सोडून निघून जायचं. नाही आता साहेब, असं करू नका. आपण एक संधी देऊयात ना त्यांना.
नाही देवकी, संधी देण्याच्या पलीकडे गेले दोघ. या दोघांना नात्यातून बेदखल करणं हा एकच उपाय. ठीक आहे, आम्हाला पण नाही राहायचं इकडे. ठीक आहे, तर या घरात तुला मीच बोलवलं होतं, आता मीच तुला सांगते हे घर सोडून निघून जायचं. घे तुझ्या बायकोला आणि चालायला लाग. सूर्य उगवल्यानंतर तुम्ही दोघही मला या घरात दिसता कामा नये, कळलं? प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.